आज महाराष्ट्र दिन आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळी एनर्जी आहेच. मात्र आणखीन एक खास कारण आहे, पाणी फाउंडेशनकडून आज महाश्रमदान जो आहे आयोजित करण्यात आलेलं आहे. मी सध्या आहे पुरंदर तालुक्यातील सुकलवाडी या गावामध्ये आणि आपण इथे पाहिलं तर शेततळं जे आहे ते तयार करण्याचं काम सुरू आहे. अगदी 1200 इतकीच लोकसंख्या असलेलं छोटूसं गाव आहे, डोंगराच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव आहे. आपण पाहतोय सगळे गावकरी इथे आहेतच, मात्र यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहतोय सई ताम्हणकर इथे तुम्हाला श्रमदान करताना दिसतेय. सकाळी 6 वाजल्यापासून सई इथे आलेली आहे, आपण तिच्याशी बोलूयात. सई, जोरात काम सुरू आहे आणि अगदी सकाळपासून आली आहेस तू. मी आत्ता आली आहे ऑनेस्टली आणि आत्ताच सुरू केलंय, बस ही सुरुवात आहे. मला सांग की पूर्ण महाराष्ट्रभर श्रमदान सुरू आहे, काय आव्हान करशील आणि पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये तू नेहमी सतत सहभागी होत आली आहे. एवढंच आव्हान करेल की सगळेजण आले, सगळेजण काम करतात, तुम्ही पण या. आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे, लेबर डे आहे, म्हणून आज श्रमदान केलं म्हणजे काम झालं असं नाही आहे. 20 तारखेपर्यंत श्रमदानाचं काम सुरू असणार आहे, ज्याच्यात तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. सो तुम्हाला जसं शक्य होईल तसं प्रत्येकाने आपापल्या परीने जवळच्या गावात जा आणि श्रमदान करा. सई, काय सांगशील, खरं तर श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हे खूप आधीपासून महात्मा गांधींपासून सगळेजण सांगत आलेत आणि आता पाणी फाउंडेशनकडून ज्या पद्धतीने सगळे गावकरी अगदी शहरातले पण अनेक जण इथे आज सहभागी झालेत, काय सांगशील? पर्याय नाही आहे खरं तर, कारण ही परिस्थिती आपणच निर्माण केली आहे. सो आपण जे पेरलं होतं ते आता उगवलं आहे आणि ते फेस करायची वेळ आली आहे. तर दुष्काळ का पडला किंवा पाणी का गेलं ह्या खूप साऱ्या कारणांना आपणच जबाबदार आहोत आणि त्याचं सोल्युशन आता आपणच काढल्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही आहे. सो इट्स टाईम वेकअप. 2019-20 पर्यंत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचंच आहे आणि महाराष्ट्र संपल्यानंतर पूर्ण भारत उरलेला असणार आहे. सो खूप काम आहे, अजून ही सुरुवात आहे. भरपूर थकली आहे श्रमदान. तू नाही थकली, आता सुरुवात केली असा आपण बघूयात, स्पिरिट बघू. बॉडी इज वॉर्मिंग अप. बरं, अनेक गावकरी पण इथे आहेत, काय सांगाल कधीपासून काम सुरू आहे? सई सुद्धा तुम्हाला येऊन इथे जॉईन झाली. 8 एप्रिल पासून आमचं काम सुरू आहे आणि आम्ही रोज संध्याकाळी 9 ते 1:30 पर्यंत काम करतो. दिवसभर आमच्याकडे शेतातले काम असतात, दिवसभर शेतातले काम करून संध्याकाळी मग घरातलं उरकून मग आम्ही इथं श्रमदानासाठी येतो. काय चांगली एक वेगळं वातावरण तुम्हाला अनुभवलं? छान, इतकं छान वाटतंय की म्हणजे आम्ही सगळे गावकरी एकत्र येतोय आणि याचा आनंद इतका की आपण एकजुटीने, म्हणजे त्यांनी एक गाणं तयार केलंय, एकजुटीची ताकद आता सर्वांना दाखवून द्यायचं, तसंच आता ते प्रत्यक्षात आलंय.